मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना, तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद. जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारलंय अध्यक्ष मोदी. का स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही, तर 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. कोणासोबत वाढणार तुम्ही आणि कोणता झंडा घेऊन वाढणार, भगवा हिरवा निळा, या मुसलमान मी मरतात हिंदू मी मरताय याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून, लुटासाठी ठेवले काय? तुम्ही लागन तशी लूट करायची असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजित दादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असू दे. हा चल, कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय, आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे, त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे, तुम्हाला सन्मान पत्र दिलं. देवेंद्रजीचं सही आहे त्याच्यावर. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री, कर्जमाफीचे प्रमाणपत्र हे माझ्याजवळ आहे. अनिल मधुकर मानकर माफच नाही झालं, तो चक्रा मारून आला. कारण काय झालं माहित आहे काय? फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो, मग तुम्ही होते मंत्री, मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री. तेव्हा आपण महात्मा फुले काढली, मग आपण दोघांनी काय केलं माहित आहे काय? हे तर फडणवीस साहेबांनी जाहीर केली होती बा योजना, मग त्याच्या आयले काही आपण पैसे दिले नाही. तुमचं राजकारण आपल्या लोकांचं, आपण मोठे बदमाश लोक आहे. आणि मग आपण काय केलं? हे तर फडणवीस साहेबांनी जाहीर केली शिवाजी महाराज योजना, त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची. आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही. आता दोघही मेले ना, महात्मा फुलेवाल्याले पुरेवाल्याले पैसे भेटले तुम्हाला प्रतापराव, खरं आहे ना हे? 25% लोकांना पैसे भेटले नाही. तुम्ही आता हवामान, तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे, माल्यावर काही बंधन नाही आहे, काही विषय नाही आपला. जय रामकृष्ण हरी. तुम्ही खरं म्हणाले घबरा होता, मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही, वांदा होऊन तुमचा. आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय, तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहित असेल, तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय, 25% लोकांना ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली. आता काय झालं? तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा, तुम्ही तलवार घेऊन उभे आठ, हम नाही देंगे पैसे. बँकवाले म्हणते तुले कर्जही माफ झालं नाही, तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला, मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना, तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद या मानकरचे. अरे पैसे नाही आले तुझे, तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही, त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय? नीलचा दाखला भेटला नाही, दुसरं कर्ज भेटलं नाही, कुठं जाऊ? तुम्ही चारही रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे, पाप आहे ना हे, भरा लागल. तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ, तर भरल्याशिवाय राहत नाही. खाली तो अतिरेक तो कही का खतम होता, वो नाही राहू सकता. पण लुटासाठी ठेवले काय? तुम्ही लागन तशी लूट करायची असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अध्यक्ष महोदय, यावर गरिबाचं जे काही आम्ही पाहतोय, मरण गरिबाचं होतं, तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं. एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं, एक बिल टाकलं का सरकार त्याला पैसे देतं, पण सामान्य माणसाला कुठं देतंय? 5 लाख रुपये आपण देतोय मान्य आहे, आणि आमदाराला 50 लाखाचा खर्च असलं देत नाही भाई. अधिकाऱ्याला 1 करोड आला तरी देतो, पण गरीब आले कितीपर्यंत आहे? 5 लाखाच्या वर नाही. हजारो लोक मृत्युमुखी पावले. जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारलंय अध्यक्ष मोदी. माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी 6 वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय, 11 kV करंट त्या अर्थिंगले लागला. आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय, सकाळी 7 वाजता विद्युत विभागानं त्याचा खून केला अध्यक्ष महोदय. ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं, 1-5 लाखाचं 4 लाखाचं मदत केली का तुम्ही? त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही, 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या व्यथा ऐकून घेत नाही असं मला वाटत. ते मतदाराचं पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे. सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावरही विचार करावा लागतो. छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारानं राज्य चालवत होते, म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय.
अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया, अशी एक जाहिरात याचे अध्यक्ष महोदय। आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे, दूध नाही जहर पिता इंडिया। अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते, दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय, आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते। अध्यक्ष महोदय इकडे सभागृह चालूच आहे, आपसात बोलू नका, तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही। जयंत पाटील साहेब आणि एक तर ते तुम्हाला मान पाटील साहेब वारंवार सदस्य अभिषेक घेत आहे, आव्हाड साहेब सारखे, जितेंद्र भाऊ आव्हाड, जयंतराव पाटील सदस्य जर आमच्या भाषणामध्ये तुम्ही असा आव्हाड साहेब जागर असाल तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावा। पाटील साहेब या इकडे, जयंत पाटील साहेब इकडे या, इकडे बसा, आसनावर बसा म्हटलं मी, तुम्ही चुकीचा अर्थ लावू नका गुलाबराव। चौकशीला घाबरून ते तिकडे जात आहे, बरं धन्यवाद, किमान काही ना कोणाला ना कोणाला घाबरवत आहे। अध्यक्ष महोदय 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो, मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे, कुठं पैसे खायचं अध्यक्ष महोदय? हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतंय, त्यांनी चेतावणी दिली आपल्याला, आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं। तर आज धर्मजातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातो गुलाबराव, की हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, खतरे में तो दूध के वजह से आ रहा भैया। लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भानगडीपेक्षा ह्या भेसळयुक्त दुधानं जास्त मरणार आहे, कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झंडा घेऊन भांडणार? भगवा हिरवा निळा तिरंगा झंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव। आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयजी तुम्ही आम्ही सगळेजण झर ओकत असतो, कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी मंदिराच्या नावानं, कधी मस्जिदीच्या नावानं, ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मरत नाही का, याच्यात मुसलमान मरत नाही? अब्बू आजमीजी, ह्या मुसलमान मी मरताय, हिंदू मी मरताय, याच्यावर लक्ष नाही। पैसे भेटते ना अंदरून, पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय, मग भेसळ इथं दूध जातंय कसं? कोण हराम खोळ येतो अध्यक्ष महोदय? आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही? ते अधिकारी का पैसे घ्यायसाठी आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे का लक्ष देत नाही? तुमची ऐकून भेसळीत दूध थांबू शकत नाही तुम्ही, कशाला सभागृह ठेवलं हे, काय गरज आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून यावर लक्ष, याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गायीचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं त्याचे भावे पडले, आणि एका मिनिटात दूध तयार करणारा आमचा तो नालायक माणूस ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय। एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय, जेवढा राज्याचा बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देशपातळीवर। भेदभाव कसा आहे बघा, गरीब आणि अमीर, ग्रामीण आणि शहर अध्यक्ष महोदय। आता शिवभोजनची थाली 50 रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याले 40 रुपये, याचं पोट नाही आहे का? प्रश्न 10 रुपयाचा नाही आहे, प्रश्न मान सन्मानाचा आहे, भेदभावचा आहे अध्यक्ष महोदय। म्हणजे ही जी भूमिका आहे सरकारची, दादा याच्यावर लक्ष द्या तुम्ही थोडस, का 50 रुपये थाली शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याला 40 रुपये करून असं का? ग्रामीण तुम्हाला मत नाही पाहिजे का गुलाबराव? ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर, आम्ही तसंच निवडून येतो म्हणून। मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही, 2.5 लाख शहरवाल्याले, 1.25 लाख गाववाल्याले, हे काय? तुम्ही पाणी पुरवठा मंत्री आहे, 175 लिटर शहरवालो को और गाववालो को 50 लिटर, वा मस्त आहे तुमचं काम, काय म्हणाव तुम्हाला? ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं, त्याने पाहिलं गुलाबराव मत मागायला आले, अय गुलाबरावजी तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्याला तुम्ही 175 देत होते, आम्हाला 55 कोण देता? विचारत नाही,
झंडा मोठा आहे, झंडा, अजेंडे की बात खत्म हो गई है। आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष महोदय, हे अक्कलकोटची आहे, यानं 2014 मध्ये 33 लाख घेतलं, 9 वर्ष झाले 90 लाख काढलं, 90 लाख त्याचं घरच जप्त करून टाकलं। फायनान्स कंपनीवाले तर कोणाचं ऐकत नाही, चलता चलता गाडी उचलून टाकत। बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असू दे, हा चल चल गाडी वापस दे, काही काही त्याला नियमच नाहीये। कलेक्टरला विचारा तो हमारे हात में नहीं है बोलते हो, वो फायनान्स वाले है बोलते, म्हणजे पाकिस्तान से आहे क्या हो। खरं तर अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाची जबाबदारी अतिशय अधिक जास्त गंभीरतेने घेणं गरजेचं आहे। पुढच्या काळात विरोधी पक्षच राहणार नाही अशी अवस्था वाटत, कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते। चव्हाणांनी अशी कमाल केली अध्यक्ष महोदय, आमचे बांधकाम मंत्री आहे, ते पुरवठा मंत्री पण होते, आता राज्यातील धान्य वाहतूक दर ठरविताना 100 रुपये प्रति क्विंटल मध्ये निविदेमध्ये ते वहा धान्य न्यायला तयार आहे। पण आम्ही असे हुशार, वित्त विभाग कसं भारी आहे बघा, आपण मतिमंदाच्या शाळेसाठी गेलो, पैसे नाही आहे, जसं तुम्ही म्हणताना वेळ नाही आहे, तसं ते वित्त विभागवाले काय म्हणतं माहित आहे का, शेवटचा मुद्दा मांडा, पैसे नाही आहे, आर्थिक स्थिती खूप खूप गंभीर आहे, म्हणजे 1500 रुपये आपण दिव्यांगाला पगार देतो पण ते 3-3 महिन्यानंतर भेटते, तुमचा पगार 5 तारखेच्या आत भेटते सचिवाचा। आता इथं वित्त सचिवानं काय गेम केला माहित नाही, कसा काय याला मंजुरात दिली। अध्यक्ष महोदय, 100 रुपये प्रति क्विंटलनं निविदा तयार असताना, घेणारे तयार असताना 140 रुपये प्रति क्विंटल वाल्याला दिल्या गेली, म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा जर हिशोब पाहिला तर पर महिन्याला मला वाटतं 100 कोटीचा गफला आहे। आणि उत्तर पाठवलं मला 2 पानाचं, इतकं मस्त उत्तर पाठवलं, हे वाचवलं तर तुम्ही म्हणा आता वाचू नका, 2 पानाचं उत्तर आहे। त्यांनी काय सांगितलं माहित आहे का बा, डिझेलचे दर वाढले, हे वाढले, अरे पण वाढले असन पण 100 रुपये घ्यायला तयार आहे ना प्रति क्विंटल ना, तो धान्य पोहोचून द्यायला तयार आहे ना, मग तुम्ही 145 वाल्याला कसं काय देता। म्हणजे या गरिबाची ही योजना जी आहे अध्यक्ष महोदय, 2 रुपये किलो 3 रुपये किलोची, त्याच्यावर करप्शन किती रुपये आहे पर किलोवर ते शोधलं पाहिजे। मग नाव गरिबाचं आहे, आम्ही गरिबाला योजना दिली, मग वाहतुकीमध्ये आणताना त्याचं करप्शन, हे आपल्या सरकारचं असं नाही आहे, हे ना सगळ्यांनाच केलं आहे, हे पाप काही आपणच करतो असं नाही आहे, हे पाप सगळे तुम्ही आम्ही सगळे आपण याच्यासाठी बसलो आहे, पाप करासाठी बसलो आहे अध्यक्ष। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी, आताच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा।